इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शहरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन राजनैतिक, सामाजिक न्याय व्यवस्था, कला क्रीडा क्षेत्रात आज काय आहे विशेष. आमदार श्री प्रमोद राजू रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तकदीर दशरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिबिर आयोजन कवळेगाव मीनाबाई पाटील सभागृह येथे करण्यात आले. या शिबिरात आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, किसान सन्मान निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, रेशन कार्डवर नवीन नाव वाढवणे असे अनेक योजनांचे आयोजन या शिबिरात करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांनी तकदीर काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी ही शुभेच्छा दिल्या. आपले लाडके आमदार राजूदादा पाटील यांनी तकदीर दशरथ काळण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे शहर संघटक योगेश पाटील, अनंता महाराज, हनुमान महाराज, बीके जाधव, मनसे शहर संघटक हरीश पाटील, माजी उपसरपंच वनिता काळण, माजी सरपंच काशीनाथ पाटील, रोहित भुईर, गजानन पाटील, पोलीस यज्ञेश्वर पाटील, ॲडव्होकेट राजेश जाधव, जनार्दन संते, कोळेगाव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमनाथ पाटील, प्रसाद पाटील, दिनेश पाटील, परेश पाटील, मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज माझा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसा निमित्ताने कोणत्या एक प्रकारचा जन्मोत्सव साजरा नाही करण्याचं आधीच ठरवलं होतं. कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी खूप काही गमावलेलं आहे. काहींनी नातेवाईक, घरचे मंडळी, गावातील अशी मोठी हानी या कोरोनाच्या काळात झालेली आहे. असे असताना आपण या वाढदिवसा निमित्ताने काय करू शकतो, वाढदिवसा निमित्ताने आपण काहीतरी सेवा देऊया. या माध्यमातून आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या आणि किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून जेवढा लाभ आपल्याला गावकरी जनतेला देता येईल तो देण्याचा मी प्रयत्न करत आहे. खरं तर शासन धर्माने खूप योजना असतात आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा जनतेपर्यंत पोचत नाही, त्या पोचवण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणाकडूनही एक रुपया शुल्क देखील आकारला नाही, निःशुल्क सेवा राबवलेली आहे. त्यामुळे कोळेगावातील जास्तीत जास्त संख्येने लोकांनी याचा सहभाग घेऊन खरं तर मला धन्यता दिली. जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मला शुभेच्छा देण्यासाठी कोळेगावातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो
आणि खरं तर आशीर्वाद देण्यासाठी सकाळपासूनच कोण महाराज बनलेले म्हणजे हेदुटले गावा आम्ही कोले गावा म्हणजे सर्व त्याच्या समावला आणि अनंत महाराज बोलले की आधार आधार आमचं सर्व आनमान छान असलेले राजूदादा पाटील जे उपस्थित राहिले त्यांचा आधार आहे आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या एका कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कोलेगावातील जे तरुण मंडळी आहे यांनी माझ्यासाठी खूप मोलाचं योगदान दिलं. सर्व तयारी त्यांनीच केलेली आहे आणि माझ्या हेदुटले गावाची फेवरेट टीम आहे कारण टीमवर्क महत्त्वाचं आहे. म्हणजे माझी जी टीम आहे ती प्रचंड मोठी आहे. मला मी आज सकाळीच फक्त इथं आलो. सर्व ते घरातल्या टीमला देखील माझं संपूर्ण मी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे आदरणीय श्रीमान साहेब हेदुटले गावचे भूषण ते जगदीश माजी सरपंच जगदीश साहेब कालन यांनी आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ज्येष्ठ नागरिक आणि रेशन कार्ड नावं वाढवणे बदलणे अशा प्रकारे हा एक आगला आणि वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. वास्तविक वाढदिवसाला पार्टी असतात केक असतं पण सर्वसामान्यांना आधार द्यावा ह्याकरता त्यांनी हा नियोजन या ठिकाणी नियोजित केला आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांनी आता मी 11 वाजेपासून बसलोच आहे भरपूर गर्दी येते म्हणजे बऱ्याचशा लोकांनी त्यांनी तिचा आणि फायदा घेतला. हाच खरा दुवा असतं हाच खरा त्यांना दुवा मिळणार आहे. हेदुटले गावात कार्य करतात पण आजूबाजूच्या परिसरामध्ये पण खूप कार्य करतात आणि त्यांच्या मागे आणि तरुण टीम आहे आणि तरुणांचं कार्य हे अगदी ओजस्वी असतं घवघवत असतं असं निकष केला गेला विश्वामध्ये की देशामध्ये कुठल्या देशामध्ये तरुण कार्यकर्ते जास्त आहेत त्या देशाचा उत्कर्ष लवकर होऊ शकतो कार्यरत आहे. म्हणून भारताचं भविष्य पुढे उज्ज्वल आहे. पाहूया आता कसं काय उज्ज्वल होतं आधारावर केलं गेला आणि म्हणून तरुण कार्यकर्ते कार्यामध्ये असले पाहिजे तेव्हा आमचे तकदीर सेठ तरुण आहेत आणि त्यांच्या मागे सगळी टीम म्हणजे हेदुटण्याची टीम नाही कोलेगावची पण खूप मोठी टीम मी या ठिकाणी पाहिली आणि त्यांना आधार देण्याकरता त्यांचा टीव्ही न्यूज पुन्हा अशाच काही नवीन घडामोडींचा आढावा घेऊन पुढच्या बातमीसत्रात लवकरच हजर होऊ. तोपर्यंत धन्यवाद.